मुलांनो, कसे आहात? मजेत? वा 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 वा! आज ना मी तुम्हाला एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे. शनिवार रविवार संपला आणि आज सोमवार होता. आज मला आता 1 महिन्याच्या एक्सपेडिशनला जायचं होतं. मंगळावरची एक्सपेडिशन होती. 7 दिवस जायला, नंतर 15 दिवस तिथे काम करायचं, परत 7 दिवस परत यायला, मग 1 महिनाभर सुट्टी. खूप हेक्टिक महिना जाणार होता. सकाळी लवकर उठलो, तयारी केली. स्पेस सेंटरला जायचं होतं ना. स्पेस सेंटरला जाता 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 2-4 लाडू मात्र खिशात टाकायला विसरलं ना. गेलो, बसलो, फ्लाईट माझी सुरू झाली. 5 4 3 2 1 0. माझं स्पेसक्राफ्ट मंगळाकडे निघालं. आता 1 दिवस पृथ्वीलाच प्रदक्षिणा होती. इतकी सुंदर दिसते ना पृथ्वी स्पेस मधनं. हिरवी, निळी, पांढरी, खूप खूप छान. मला फार आवडतं पृथ्वीकडे बघायला स्पेस मधनं. त्याच्या इतका सुंदर दुसरा कोणता ग्रहच दिसत नाही. 1 दिवस गेला आणि आता मी मंगळाच्या दिशेने निघाल. मी स्पेसक्राफ्ट आपोआप जातच असतं, ते प्रोग्राम असतं. मला मात्र सगळे रिसर्चचे प्रोग्राम्स करायचे असतात. माझं खूप हेक्टिक शेड्यूल असतं, सतत मी रिसर्च करत असतो. 4-5 दिवस गेले आणि एकदम माझं लक्ष आलं गेलं. अरे, माझा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटत चालला होता. मी कुठेतरी भरकटत चाललेलो होतो. अरे बापरे, काय करायचं आता? थोडा वेळ वाट पाहिली. पृथ्वीवरचे लोक माझ्याशी संपर्क करतील. मी स्वतः पृथ्वीशी संपर्क करायचा प्रयत्न केला. माझं काही संपर्क होईना. अरे, 5-6 तास होऊन गेले. माझा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटलेला होता आणि मला मी कुठे काय काहीही कळत नव्हतं. अवघड परिस्थिती होती. स्वतःच्या मनाला बजावलं. कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट. अवघड परिस्थिती असली की डोकं ठिकाणावर ठेवून नीट विचार करावा. इकडे तिकडे माझा मी सर्च केलं. अरे, तिथे थोड्या अंतरावर मला एक पिवळा लाल गोळा दिसत होता. अरे, हाच तर मंगळ आहे. शेवटी मी त्याला लोकेट केलं आणि स्वतःचं यान त्या दिशेने वळवलं. वा, म्हणजे मी शेवटी मंगळावर पोचत होतो तर. आणि मी तिथे गेलो आणि हे यान तिथपर्यंत नेलं. सॉफ्ट लँडिंग सॉफ्ट लँडिंग सॉफ्ट लँडिंग स्वतःला बजावलं आणि यान माझं त्या ग्रहावर व्यवस्थित उतरवलं. यान उतरवल्यानंतर किट घेतली, ऑक्सिजन सिलेंडर घेतला, सगळी व्यवस्थित तयारी केली आणि मग व्यवस्थित त्या ग्रहावर उतरलो. उतरून चालायला लागलो. अरे, हे काय? इथे तर माझा स्पेस म्हणजे लॅबोरेटरी दिसत नाही आहे. आणि काय? अरे, हा तर ग्रह पण वेगळा दिसतोय. हा मंगळ नाहीये. अरे बाप रे बाप, मी तर खूपच घोळ घातलेला होता. मी मंगळावर पोहोचलेलोच नव्हतो. दुसऱ्याच कोणत्या तरी ग्रहावर उतरलो होतो. आता काय करावं बरं? ठीक आहे, विचार केला. मंगळावर नाही पण कोणत्या तरी ग्रहावर उतरलोय तर निदान फेरफटका तरी मारून येऊ म्हणून मी चालायला लागलो चालायला लागलो चालायला लागलो. अरे वा, निदान मला खूप छान एकदम चमकणारे प्राणी दिसायला लागले. कोणी केशरी होतं, कोणी पिवळा होतं, कोणी हिरवा होतं, कोणी निळं होतं. खूप छान चमक होती त्याला. असे प्राणी कृमी, म्हणजे प्राणी खूप मोठे नव्हते, छोटेसे होते. जंतू म्हणता येतील, कृमी म्हणता येतील, असे होते ते. त्यामुळे मला काही भीती वाटत नव्हती कारण ते खूप छोटे होते. मी तसंच हिंडत होतो. किती गोड, किती सुंदर आहे ते. मला वाटायचं आमच्या पृथ्वीवरच सुंदर सुंदर प्राणी कृमी आणि पृथ्वीच खूप सुंदर.
पण नाही, इथे तर हे पण लोक प्राण हा पण ग्रह फार सुंदरच होता. अरे वा, निरीक्षण करत होतो. एक प्राणी किंवा कृमिवा काय जे तुम्ही म्हणाल ते हिरवळ निळसळ होता, तो जरा मरून पडतोय, आजारी पडल्यासारखा, पेल झाल्यासारखा दिसायला लागला मला. भयातली भूतदया जागी झाली. कोणीही अडचणीत असलं की त्याला आपण मदत करतोच, नाही का? तो तर आपला मानवी धर्म आहे. मी माझ्या ऑक्सिजनच्या सिलेंडरला अजून एक नळी लावली आणि त्या म्हणलं त्या कृमीला, त्या प्राण्याला आपण ऑक्सिजन द्यावा. म्हणून ऑक्सिजनच्या सिलेंडर एक अजून नळी लावली आणि त्याला ऑक्सिजन दिला. आणि हे काय झालं? आणि हे काय झालं? हा प्राणी तर अनगिनत निष्प्राण होत चाललाय. आणि अरे बापरे, आता तर तो, अरे तो मरूनच पडला. अरे अरे अरे, मला वाईट वाटलं. मला काही त्याला मारायचं नव्हतं, मी तर त्याला बरं करायला चाललो होतो. अच्छा, म्हणजे हा प्राणी ऑक्सिजनवर जगत नाही तर कशावर जगत असतील ते? अच्छा, त्या समुद्र तळाशी आपल्याकडे सॉसराइड फिश मिळतात, किंवा ते फ्लर्ड कोरल्स असतात, हे सगळे मिथेनवर जगतात. त्या तऱ्हेचा तर हे प्राणी नाही ना? मी विचारात पडलो. असाच पुढे हिंडत राहिलो. किती हिंडलं कोणास ठाऊक. आणि मला जरा भूक लागली. खिशातल्या लाडवाची आठवण झाली. काय माहितीये का, इथे मंगळावर वगैरे सगळ्या देशांची, बरेच देशांची लॅबोरेटरीज वगैरे आहेत, पण प्रत्येक लॅबोरेटरी इतकी लांब लांब ना, त्यामुळे एक माणूस दिसेल तर शपथ. अशा वेळेला या लाडवांची आठवण येते. एक लाडूच खावा, भूक लागली. आता मी खिशातनं एक लाडू काढला आणि तो खाल्ला. एक घास खाल्ला. वा, काय सुरेख लाडू झाला होता तो. आईची आठवण आली मला. असंच पुढे चाललो होतो. दुसरा घास खायला लाडू घेतला आणि हे काय आहे, माझा असा व्यवस्थित असलेला लाडू घट्ट हा पातळ पातळ काय बनतोय? काय झालं लाडवाला? शी, त्याला तर दारूचा वास यायला लागलाय. अरे बा, मी लाडू टाकून नेला. जाऊन दे, नको तो लाडू आता खायला. फेकून नेला तो लाडू. असंच पुढे चाललं होतं. तिकडे अजून वेगवेगळ्या रंगीबेरंगी प्राणी होते. हिरवे, निळे, केशरी, लाल प्राणी बघून माझं अगदी मन थक्क होत होत. तेवढ्यात मी मागे पाहिलं. तो जो लाडू मी टाकून दिला होता ना, त्या लाडवावर असंख्य हिरवे, निळे, एकदम चकाकणारे, चकचकीत कृमी जन जमा झाले होते. आणि काय, ते जंत मोठे 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 होत होते. काय विचित्र वेगळी सृष्टी आहे इकडची. आणि असच चाललं पुढे. अरे बाप रे बाप, बाप बाप बाप, समोर न ऑक्टोपस सारखे दिसणारे हिरवे, निळे, नवे गडद निळे, काही प्राणी मोठ्या आकाराचे माझ्या अंगावर धावून येत होते. बापरे, आता मात्र मला भीती वाटायला लागली. आता काय करावं बरं म्हणून विचार करत होतो. तेवढ्यात ते पोचले पण माझ्याजवळ. अरे बापरे, एकदम लक्षात आलं, मगाशी मी ऑक्सिजन दिल्यानंतर तो हिरवा नळा प्राणी मरून पडला होता. मी पटकन परत तीच ऑक्सिजनची नळी त्या प्राण्यांवर सोडली. ऑक्सिजन सोडला त्या प्राण्यांवर आणि काय आश्चर्य, ते पटापट पटापट मेले. वा, एका संकटातनं सुटलं तो. पण अरे बापरे, आणि काय पुढे संकट असेल माहिती नाही. चला पळा, कारण असा तर ना, मी ऑक्सिजन जर का या प्राण्यांवर सोडत बसलो तर मला स्वतःला ऑक्सिजनच राहणार नाही. पळत 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 मी माझं स्पेसक्राफ्ट गाठलं. आत गेलं, दार घट्ट बंद केलं.
आणि विचार करायला लागलो आता काय करावं काय करावं. बरं कंट्रोल पॅनल केले लक्ष गेलं, तिथे मेसेज आला होता कम बॅक मिशन, कम बॅक कम बॅक कम बॅक, मिशन अबॉर्टेड मिशन अबॉर्टेड कम बॅक. मी ताबडतोब कम बॅक प्रोग्राम नामला आणि स्पेसक्राफ्ट पृथ्वीकडे वळवला. पुन्हा 5 दिवस पृथ्वीचा परतीचा प्रवास सुरू झाला. पृथ्वी दिसायला लागली माझ्या पोटात, हुश्य झालं, चला आता पृथ्वीवर व्यवस्थित उतरलं पाहिजे. मी बनवायला बजावलं सॉफ्ट लँडिंग सॉफ्ट लँडिंग सॉफ्ट लँडिंग, आणि मी माझं यान पृथ्वीकडे व्यवस्थित वळवलं आणि पृथ्वीवर मी खाली उतरलो. सॉफ्ट लँडिंग सॉफ्ट लँडिंग, माझी चाक पृथ्वीला लागली. काय झालं? अरे मी तर माझ्या अंथरुणातनं जागा झालो.